जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरात विविध संस्था संघटनांतर्फे अनेक कार्यक्रम आणि अने उपक्रम पार पडले कर्तृत्ववान महिलांचा सत्कार महिलांसाठी विविध स्पर्धा झाल्या तर कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं महिलांमध्ये कॅन्सरविषयक जागृती करण्यात आली शिवाय पंचवीस मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लस मोफत देण्यात आली तसंच कॅन्सरमुक्त झालेल्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं जागतिक महिला दिन वेगळ्या पद्धतीनं साजरा झाला डॉक्टर रेश्मा पवार यांनी महिलांमधील वाढत्या कॅन्सरबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केलं पहिल्या टप्प्यात कॅन्सरचं निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो असं डॉक्टर पवार यांनी सांगितलं महिलांनी निरोगी जीवनशैलीसाठी काय करावं याबद्दलचं मार्गदर्शनही त्यांनी दिलं तर ज्या महिलांनी कॅन्सरवर मात केली त्यांनी आपले अनुभव कथन केले अत्यंत भावनाप्रधान अशा या कार्यक्रमात सुमारे पंचवीस मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक एच पी व्ही लस मोफत देण्यात आली तर कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक राहण्याचं आवाहन केलं दरम्यान कॅन्सर जनजागृतीसाठी सायबर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं यावेळी कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर योगेश अनाप डॉक्टर गिरीश भामरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं आशा वर्कर्सना संकोट वितरित करण्यात आले क्लबच्या अध्यक्ष डॉक्टर विद्या पठाडे आई दुर्गा फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी ठेंगे रुक्मिणी हेंगिस्टे दीपा जाधव जयश्री देशिंगे यांच्या उपस्थितीत आशा सेविकांना संकोट देण्यात आले समाजाच्या उन्नतीसाठी सर्वप्रथम महिलांचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे असं मत डॉ विद्या पठाडे यांनी व्यक्त केलं यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला अश्विनी जोशी मनीषा संकपाळ मनीषा चव्हाण स्मिता घोसारकर अपर्णा थोरात यांच्यासह आशा वर्कर्स उपस्थित होत्या दरम्यान विक्रमनगरमधील जोशी गल्लीमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा आणि खाद्य महोत्सव घेण्यात आला महिलांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडून खाद्य महोत्सवामध्ये रंगत आणली बबन कावळे सलीम शेख मधुकर जाधव प्रसाद सुतार अशोक शिंदे रामदास वासुदेव महेश वासुदेव यांच्या उपस्थितीत स्पर्धा आणि महोत्सव संपन्न झाला या महोत्सवासाठी शकुंतला शिंदे स्वाती मोरे आयशा शेख लक्ष्मी भिसे काजल भिसे प्राजक्ता शिंदे यांच्यासह महिलांनी परिश्रम घेतले जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील वीरशैव समाज आणि ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूटतर्फे महिलांच्या आरोग्य समस्या आणि उपचार याबाबत चर्चासत्र पार पडलं ॲपल हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका गीता आवटे तज्ज्ञ डॉक्टर श्रिया गाडवे डॉक्टर यशस्वी चौधरी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नकिया मुल्ला यांच्या उपस्थितीत महादेवी मंडपात कार्यक्रम पार पडला महिलांनी आरोग्याकडे करण दुर्लक्ष करणं चुकीचं आहे विशेषतः कॅन्सरचं निदान पहिल्या टप्प्यातच झालं तर तो बरा होऊ शकतो यासाठी आपल्या आरोग्याबाबत महिलांनी सतत दक्ष राहावं दररोजच्या दिनचर्येतून थोडा वेळ आपल्या आरोग्यासाठी काढला पाहिजे असं प्रतिपादन गीता आवटे यांनी केलं महिलांमधील कॅन्सरचे विविध प्रकार त्यांची लक्षणं आणि काळजी याबाबत डॉक्टर श्रिया गाडवे आणि डॉक्टर यशस्वी चौधरी यांनी मार्गदर्शन केलं कर्करोगाचे उपचार ऍपल हॉस्पिटलमध्ये मोफत केले जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं मेळाव्याला वीरशे लिंगात समाजाच्या महिला अध्यक्षा माधवी बोधले सुजाता विभूते संगीता करंबळी यांच्यासह महिला उपस्थित होत्या दरम्यान रमाई ब्रिगेडच्या वतीनं आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं बिंदू चौक इथं महिला दिन साजरा करण्यात लता कर, कर आला लताताई नागावकर जयश्री भास्कर वैशाली लिंगनूरकर वर्षा पाचगावकर सुषमा भास्कर यांच्या हस्ते शाहू फुले आणि डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला क्रिकेट स्पर्धेतील उज्ज्वल कामगिरी केल्याबद्दल प्राची कांबळे आणि स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आदिती धनवडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डी जी भास्कर उपस्थित होते